पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये कोरोना फ्रंटलाईन वर्कर्सना 10 जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाईल. 60 वर्षावरील नागरिकांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस दिला जाईल आणि 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 जानेवारीपासून मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे. सध्या देश आणि राज्याच्या ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी केलेल्या या तिन्ही घोषणांचं स्वागत आम्ही केलं आहे. घेत नाही का? 45 शुगर वाल्यांना बंद का? त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील मुलं जे आहेत त्यांना आपण कोरोनाचं व्हॅक्सिनेशन करणार आहोत आणि त्यासाठी बहुतेक कोव्हॅक्सिनचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, पोलीस, आरोग्य कर्मचारी किंवा महसूल कर्मचारी, या सगळ्यांमध्ये एक कॉन्फिडन्स यावा किंवा त्यांना पेशंटला सामोरं जाण्यासाठी एक प्रकारचं मानसिक बल यावं म्हणून आपण 3रा डोस पंतप्रधानांनी बूस्टर डोस म्हणून मान्य केलेला आहे आणि तो देण्यात येणार आहे. तसेच 60 वर्षे वयाच्या वरील जे व्यक्ती आहेत ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा इतर प्रकारच्या व्याधी, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आपण बूस्टर डोस देणार आहोत. आणि ही माननीय पंतप्रधानांनी घोषणा जी केलेली आहे ती आपल्या सर्वांमध्ये एक आत्मविश्वास यावा आणि जर ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा सामना सर्व समाजाला व्यवस्थितपणे करता यावा यासाठी केलेली ही एक योजना आहे आणि तिचं स्वागतच व्हायला हवं. आम्ही या ठिकाणी जिल्हा स्त्री रुग्णालय बुलढाणा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती की ओमिक्रॉन या व्हेरियंटचा संसर्ग वाढतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जी बूस्टर डोसची घोषणा केली आहे त्याचा निश्चितच आम्हाला रुग्णांशी काम करताना जे इन्फेक्शन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे आणि या पंतप्रधानांच्या या घोषणेचं आम्ही सगळे फ्रंटलाईन वर्कर्स स्वागत करतो.